मित्रांनो नमस्कार शेजो उवाच आणि शेजो पॉडकास्टमध्ये मी शेखर जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण बाजारातनं नूडल्स पास्ता पिझ्झा बिस्किटं चिप्स सूप चॉकलेट असे बेकरी पदार्थ आणि काही पाकिटबंद पदार्थ आपण खरेदी करतो त्या पाकिटावरती काही ई कोडिंग जे लिहिलेलं असतं ते आपण पाहतो का कारण कधीकधी असंही होऊ शकतं की पाकिटावरती हिरवं चिन्ह आहे पण त्या पदार्थात मांसाहारी आणि आरोग्यास हानिकारक घटक असू शकतात कारण बेकरी उत्पादनं उदाहरणार्थ बिस्किटं कुरकुरीत व्हावीत म्हणून त्यामध्ये एक प्रकारचे स्निग्ध पदार्थ घातले जातात त्याला इमल्सी फायर्स असं म्हणतात आणि हे इमल्सी फायर्स वनस्पतीजन्य किंवा प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेले असतात आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा की महाराष्ट्रामध्ये हे जे पाकिटबंद पदार्थ किंवा अन्य बेकरी उत्पादनं आपल्याला जी मिळतात त्यामध्ये जो स्निग्न पदार्थ वापरला जातो तो प्राणीजन्य आहे की वनस्पतीजन्य आहे हे तपासण्यासाठीची कोणतीही यंत्रणा आपल्या राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे नाही हो नाही आणि हे धक्कादायक वास्तव माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे झालं असं हिंदू विधीज्ञ परिषदेच्या ॲडव्होकेट मृणाल व्यवहारे यांनी मुंबई आणि नागपूर येथील अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांकडे माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता आणि याबाबत विचारणा केली होती त्यावरती अन्न आणि औषध प्रशासनाकडून असं उत्तर देण्यात आलं की ते पदार्थ हे वनस्पतीजन्य आहेत की प्राणीजन्य आहेत हे तपासण्याची कुठलीही यंत्रणा आपल्याकडे नाही अन्नपदार्थातील घटकांचं वर्णन केवळ ई कोडिंगच्या माध्यमातून न दर्शवता अन्नपदार्थ बनवताना त्यात वनस्पती किंवा प्राणी किंवा प्रयोगशाळेत तयार केलेल्या घटकांचा स्पष्ट उल्लेख प्रमाणासह केला पाहिजे जेणेकरून लोकांना मांसाहार किंवा शाकाहार निवडण्याचा अधिकार राहील असे स्पष्ट आदेश दोन हजार एकवीसमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने राम गोरक्षा दराच्या चिप्समध्ये प्राण्यांच्या चरबीचे मिश्रण असल्याच्या याचिकेवर सुनावणी करताना दिले होते न्यायमूर्ती बिपिन सांघी आणि जस्मित सिंग यांच्या खंडपीठानं हे निर्देश हे आदेश दिले होते काही दिवसांपूर्वी नेस्लेच्या मॅगीमध्ये शिशाचं प्रमाण अधिक असल्याच्या वादानंतर ई कोडिंग संदर्भामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या ई कोडिंगमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जातो किंवा लोकांना एखाद्या पदार्थाचं व्यसन लावण्याकरता आरोग्यास हानिकारक असे पदार्थ त्यात मिश्रित केले जातात हिंदू विधिज्ञ परिषद या संदर्भात शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करत आहे एकीकडे मुसलमानांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी पाकिटबंद पदार्थांची निर्मिती करताना धर्मश्रद्धांचे हनन होऊ नये यासाठी हलाल सर्टिफिकेट हलाल सर्टिफाईड असं चिन्हाद्वारे दर्शवलं जातं अशी बिगर सरकारी समांतर यंत्रणा आपल्या देशात उभी राहिली आहे हिंदू जैन आणि गैरमुसलमानांच्या धर्मश्रद्धांचा मात्र या ठिकाणी विचार होताना दिसत नाही आणि ही बाब अत्यंत खेदजनक आहे अशी प्रतिक्रिया हिंदू विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष आणि अधिवक्ता विरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्यक्त केली आहे आता बेकरी उत्पादनांवरती जे स्निग्न पदार्थ आतमध्ये आहेत त्यांना इम्लीफायर्स असं म्हणतात ते आपण मागाशी बघितलं आता या पदार्थांच्या पाकिटावर ई कोडिंगमध्ये ई एकशे वीस ई तीनशे बावीस ई चारशे बावीस ई चारशे एकाहत्तर ई पाचशे बेचाळ ई सहाशे एकतीस ई नऊशे एक आणि ई नऊशे चार असं जर कोडिंग लिहिलं असेल तर त्या पदार्थांमध्ये प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेले इमल्सिफायर्स असू शकतात त्यामुळं बाजारातून नूडल पास्ता पिझ्झा बिस्किटं चिप्स सूप चॉकलेट असे बेकरी पदार्थ आणि पाकिट बंद पदार्थ आणताना आपण सावधानता बाळगली पाहिजे असो माहितीच्या अधिकारात हे जे वास्तव उघड झालेलं आहे ते अत्यंत धक्कादायक असंच आहे मित्रांनो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो ओवाज, शेजो पॉडकास्ट हे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन भागात तोपर्यंत नमस्कार